नमस्कार, इंडियन फिरसी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आपण मागील व्हिडिओ टाकली होती रायरेश्वर एक जैवविविधतेची संपत्ती म्हणून। तर सह्याद्रीतील जैवविविधता आणि त्याची संपत्ती याविषयी आपण एक चित्रफित आपल्या चॅनलवरती प्रसिद्ध केली। तर आज आपण जाणार आहोत पालपेश्वर लोहारे या गावामध्ये असलेलं हे पांडवकालीन लेणी प्रकार आपल्याला आज बघायचा आहे। तर वाईमधून आपण आज जाणार आहोत पालपेश्वर लेणी पाहण्यासाठी। तर वाईतील छत्रपती शिवाजी महाराज चौकामधून आपल्याला मोठ्या पुलाकडे जाणारा रोड त्या मोठ्या पुलाकडे जातो। तर मोठ्या पुलाकडून आपल्याला मांढरदेवीकडे जाणारा रस्ता विचारायचा आहे, किंवा जर तुम्ही स्थानिक असाल तर तुम्हाला माहीत असेल तर आपल्याला मांढरदेवीकडे जाणारा रस्ता वाईतून विचारायचा आहे। तर वाईतील ही ग्रामीण संस्कृती आहे, इथे वाडे भरपूर आहेत, इतिहासकालीन असे घरं आपल्याला बघायला मिळतात, खूप ग्रामीण वलय असलेलं हे वाई गाव आहे। तर आता आपण रविवार पेठेकडे आलो आहोत वाईतल्या, आणि तिथूनच आपल्याला लोहारेकडे जाणारा रस्ता आपल्याला भेटलाय। तर तुम्ही इथून मांढरदेवीकडे न जाता उजवीकडे लोहारे या गावाला जायचं आहे। लोहारे गावाकडे जात असताना आपल्याला मोठी अशी कमान लागते, आणि तिथं पालपेश्वर देवस्थान अशी सर्वात मोठी कमान आपल्याला बघायला मिळते। वाईपासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर असलेले पांडवकालीन लेणी प्रकार आहे। या ठिकाणी एकूण 5 लेण्या आहेत। लोहारे गावात जाता क्षणी आपल्याला इतिहासकालीन गावात आल्यासारखे वाटते, कारण इथले बहुतांश वाडे घरे ही दगडी बांधकामातील पाहायला मिळतात। ऐतिहासिक असलेल्या या वाई शहरात असे भरपूर ऐतिहासिक ठिकाणे आपल्याला पाहता येतात। सह्याद्रीचे उंच पर्वत वाई भागात जास्त प्रमाणात आहेत। काही ठिकाणी अशा लेण्यांचा उलगडा म्हणजे शोध घेणे बाकी आहे। तर तुम्ही शक्यतो या लेणी पाहण्यासाठी चारचाकी घेऊन येऊ नका। ते का? कारण इथे येणारा रस्ता दुचाकी घेऊन येऊ शकता, पण तुम्ही चारचाकी इथपर्यंत घेऊन येऊ शकत नाही। अत्यंत खराब रस्ता आपल्याला इथपर्यंत लागलाय, आणि आता आपल्याला पायवाट लागलेली आहे। तर आता आपण पहिल्या लेणीत आहोत, येतानाच आपल्याला हा रस्ता लागलेला आहे वरती येण्यासाठी। तर आता आपण पहिल्या लेणीमध्ये आलेलो आहे। तर आम्ही येतानाच आम्हाला भीती वाटत होती, कारण भरपूर शांतता, आजूबाजूचा निसर्ग, पक्ष्यांचा आवाज, रातकिड्यांचा आवाज, आणि त्यात वरून हा संपूर्ण परिसर हा असा पूर्ण काळोखात असल्यासारखा आणि वेगळ्याच प्रकारचा जीर्ण झालेला अवस्थेत आपल्याला या लेणी पाहायला मिळतात। तर तुम्ही आतमध्ये या लेणी बघू शकता कशा पद्धतीच्या आहेत। तर ही पहिली लेणी आहे आपल्याला बघायला मिळते। तर आता ही दुसरी लेणी आहे आपल्याला बघायला मिळते। तर ही सुद्धा लेणी आपल्याला वेगळ्या पद्धतीची लेणी पाहायला मिळते। इथे सुद्धा काही आतमध्ये असे खोली टाईप काढलेले आहेत, लेणी कोरल्या गेलेल्या आहेत। तर इथं देवी देवतांचा एखादा चित्र असण्याची गरज होती, किंवा देवी देवतांची मूर्ती असण्याची गरज होती, कालांतराने ती जीर्ण झालेली असावी। पण संपूर्ण परिसर असा आपल्याला बघायला मिळतो। पाण्याच्या धारांमुळे म्हणजे पाणी वाहत्या पाण्यामुळे या लेणी जीर्ण झालेल्या आहेत, जीर्ण अवस्थेत आपल्याला बघायला मिळतात। तर आतमध्ये कशा पद्धतीची खोली आहे ते आपल्याला बघायला मिळते। नमस्कार, तर आपण आता तिसऱ्या लेणीमध्ये आहोत, तिसरी लेणी बघण्यासाठी आलेलो आहोत। तर तिसऱ्या लेणीमध्ये आपल्याला संपूर्ण हा आडवा पट्टा बघण्यासाठी मिळतो। तर या लेणीमध्ये बहुतांश आपण जर कार्ला लेणी बघितलीत किंवा कोणती लेणी बघितलीत, तर या लेणींमध्ये
अशा प्रकारची जर आडवी वरतून आणि खालून दोन्ही साईडून असा कोरलेला दगड आपल्याला बघायला मिळतो आणि आतमध्ये थोडासा पॅसेज मागं गेलेला आहे. तर या मागं गेलेल्या पॅसेजमध्ये काही काही वेळा आपल्याला मूर्त्या बघायला मिळतात किंवा वास्तू बघायला मिळतात. तर अशा पद्धतीचं हे कोरलेलं आपल्याला पूर्ण पॅसेज आपल्याला बघायला मिळतो आहे. आत्ता ही आपण तिसरी लेणी बघत आहोत. तिसऱ्या लेणीमध्ये आपण पुढं आल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीच्या खोल्या बघायला मिळतात ज्या पूर्ण कोरलेल्या आहेत. बहुतांश अशा पॅसेज वाईज आणि खिडकी आपल्याला बघायला मिळते जी दगडी कोरलेली आपल्याला खिडकी बघायला मिळते. त्यानंतर आपण पुढं जातो आहे. बसण्यासाठी सुद्धा या खोलींमध्ये व्यवस्था केलेली आहे आणि थोडीशी घाण झालेली आहे. ह्या खोल्या खूप अशा अस्वच्छता बघायला मिळते. बहुतांश अशा वेळा असं मला तर वाटतं की इथं आपण संवर्धन करणं गरजेचं होतं या लेण्यांचं. यानंतर भरपूर अशा ठिकाणी आपल्याला बघायला मिळते की लिहिलेलं आहे काही लोकांनी, इथल्या परिसरातल्याच लोकांनी लिहिलं असणार असावं, वाई काहीतरी लिहिलेलं आहे, यूथ हॉटेल असं काही. तर हे लिहिणं गरजेचं नव्हतं. प्राचीनकालीन वास्तूंवरती गेलो तर आपण अशा गोष्टी अवॉइड केल्या पाहिजेत किंवा हे लिहिलं नाही पाहिजे. त्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा कातळपूर्ण दगड कोरलेला आपल्याला बघायला मिळतो. त्याच्यानंतर आपल्याला खांबा स्वरूपात अशी वास्तू बघायला मिळते. हा पूर्ण खांबा आपण बघू शकतो की अर्धा जीर्ण अवस्थेत आपल्याला खांब बघायला मिळतो. मुळात हा संपूर्ण आव्हाढव्या असा मोठा असा खांब असावा दगडाचा, जो आता मध्यंतरी तुटला असावा. मला वाटतं पाण्याच्या झऱ्यामुळे किंवा पाण्याच्या वाहत्या पाण्यामुळे याची अवस्था जीर्ण झालेली असावी. असे एक आणि दोन असे दोन आपल्याला खांब बघायला मिळतात. इथे सुद्धा तुटलेला दगडी खांब आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर आपण पुढे वळणार आहोत. पुढे वळल्यानंतर आपल्याला चौथी गुफा किंवा चौथी लेणी झाल्यानंतर, चौथी खोली झाल्यानंतर, त्या चौथ्या खोलीच्या बाजूलाच आपल्याला चार प्रकारच्या मूर्त्या बघायला मिळतात. तर या चार प्रकारच्या मूर्त्यांमध्ये आपल्याला ही पहिली मूर्ती जी उभ्या अवस्थेत आहे, म्हणजे पूर्ण अशी उभी मूर्ती आपल्याला बघायला मिळते. त्या चारही मूर्त्यांमध्ये एक छोटीशी आपल्याला गोष्ट बघायला मिळाली की ह्या वास्तूमध्ये आपल्याला एक, दोन आणि तीन होल दिसत आहेत. ते बारीक स्वरूपात आहेत. तर ते होल तुम्हाला आपण दाखवत आहोत कशा पद्धतीचे होल आहेत. तर हे चार होल आहेत अशा पद्धतीचे. तर एक, दोन, तीन असे चार होल आपल्याला बघायला मिळतात. तर ही मला तर असं वाटतं आहे की ही एका स्त्री रूपामधली असलेली मूर्ती असावी. स्त्री रूपातली मूर्ती झाल्यानंतर आपण दुसऱ्या मूर्तीकडे आलो आहोत. तर ही बसलेल्या अवस्थेत आपल्याला मूर्ती बघायला मिळते. पण या मूर्तीच्या मागल्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर पूर्ण असा लांब पट्टा आपल्याला बघायला मिळतो आहे मूर्तीच्या मागे. तर ही मला वास्तू नक्की कळले नाही आहे. तर जाणकारांनी खाली आपण कमेंटमध्ये सांगा की नक्की या मूर्त्या कोणाच्या आहेत आणि ही लांब पट्टी मूर्तीच्या मागल्या बाजूला का आहे ते. त्यानंतर ह्याचं कोरीव काम आपल्याला बघायला मिळतं. पूर्ण दगडामध्ये जर हे बांधकाम आपण बघितलं तर आपल्याला हात दंड आपल्याला हाता बघायला मिळतो आहे. त्यानंतर आपण तिसऱ्या मूर्तीकडे वळणार आहोत. तिसरी मूर्ती आपल्याला बघायला मिळते ज्यामध्ये जीर्णावस्था झालेली आहे पण उभ्या स्वरूपात असलेली ही मूर्ती आपल्याला बघायला मिळते. तर तिसऱ्या या मूर्तीमध्ये आपल्याला या मूर्तीचा पाय आपल्याला बघायला मिळतो आहे, हात आपल्याला बघायला मिळतो आहे आणि शरीराचा थोडासा भाग आपल्याला बघायला मिळतो. खरं तर हे संवर्धन करण्याची गरज होती या मूर्त्यांचं किंवा त्याच्यावरती कोणतंही असं रेस्टोरेशन वेगळ्या पद्धतीचं केमिकल रेस्टोरेशन जर केलं असतं तर ते टिकलं असतं. त्यानंतर आपण चौथी मूर्ती बघणार आहोत. चौथ्या मूर्तीमध्ये आपल्याला बसलेल्या अवस्थेत आपल्याला चौथी मूर्ती दिसत आहे सध्या तरी. या चौथ्या मूर्तीमध्ये आपण हात बघू शकतो आहे आणि शरीराचा धड आपल्याला बघायला मिळतं आहे. तर अशा चार मूर्त्या कोरलेल्या आपल्याला बघायला मिळतात.
तर या मूर्त्यांचा इतिहास काय असावा किंवा या मूर्त्या कोणी कोरल्या आहेत आणि या मूर्त्या कोणाच्या आहेत हे काही आता आपल्याला सद्यस्थितीला सांगता येणार नाही आहे. पण ही वाईसाठी एक अशी गोष्ट म्हणू शकतो की वाई तालुक्यासाठी किंवा सातारा जिल्ह्यासाठी एक चांगली गोष्ट आहे की आपल्याला आपलाच निसर्ग आपल्याला काहीतरी देतो आहे आणि आपण ते टिकवणं गरजेचं आहे. टुरिझमसारखा सर्वात मोठा व्यवसाय आपण ह्या गावामध्ये तयार करू शकतो. तर ह्या चार मूर्त्या आपल्याला बघायला मिळाल्या आणि चार मूर्त्यांसोबत आपल्याला गुफासुद्धा आपल्याला बघायला मिळाल्यात. नमस्कार. तर आता आपण चौथ्या लेणीमध्ये आहोत. चौथी लेणी आपण बघणार आहोत. त्याच्या आधी चौथी लेणी बघण्याआधीच आपल्याला पाण्याचं तळं बघायला मिळतं. तर पाण्याचं तळं खूप खराब झालेलं आहे आपल्याला, म्हणजे तिथं संवर्धन नसल्यामुळे पाण्या पिण्यायोग्य आपल्याला पाणी भेटणार नाही. तर त्यानंतर आपण चौथ्या लेणीमध्ये आतमध्ये जाणार आहोत. तर चौथ्या लेणीमध्ये आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला पिण्याचं टाकं बघायला मिळतं आतमध्ये सुद्धा, जे पिण्यायोग्य लिहिलेलं आहे पण आतमध्ये प्लॅस्टिकचा कचरा टाकल्यामुळे किंवा प्लॅस्टिक भरपूर प्रमाणात असल्यामुळे ते पाणी शक्यतो तुम्ही पिऊ नका. पाण्याची बॉटल आणलीच तरच योग्य ठरेल. तर आपल्याला या चौथ्या लेणीमध्ये आपल्याला 3, 1, 2 आणि 3 प्रकारच्या खोल्या आपल्याला बघायला मिळतील किंवा 3-4 प्रकारच्या कोरलेल्या खोल्या आपल्याला बघायला मिळू शकतात. तर यामध्ये आपल्याला शेवटची जी खोली आहे आपल्याला बघायला मिळते की कोरलेली खोली बघायला मिळते, तिथं बसण्याची व्यवस्था असावी पण ती आता जीर्ण झाल्यामुळे चौथी ही जी आपण लेणी बघतो आहे ती खूपच जीर्ण अवस्थेत आपल्याला बघायला मिळते. पूर्णतः त्याचे जेवढे काही अवशेष होते ते तुटलेले आपल्याला बघायला मिळतात. नमस्कार. आता आपण पाचव्या लेणीमध्ये आहोत. पालपेश्वर लेणी म्हणून आपण ही पाचव्या लेणीमध्ये आहोत. ही सर्वात मोठी लेणी आपल्याला बघायला मिळते. यामध्ये आपल्याला 9 खोल्या कोरलेल्या दिसतात किंवा 9 अशा जागा आपल्याला कोरलेल्या दिसत आहेत. या 9 कोरलेल्या जागांमध्ये सर्वात मोठी अशी पालपेश्वरची म्हणजे स्वयंभू शिवलिंग असलेली मूर्ती असलेली आपल्याला बघायला मिळते आणि ती सर्वात मोठी अशी खोली आपल्याला बघायला मिळते. तर आता आपण आज जाणार आहोत. तर आज जाण्याआधी तुम्हाला सांगायला आवडेल की ही लेणी बघण्यासाठी तुम्ही शक्यतो पावसाळा किंवा हिवाळा या ऋतूंमध्येच यावं, कारण तुम्हाला इथे पाण्याचा स्रोत आपल्याला बघायला मिळू शकतो. त्यानंतर आता आपण आज जाणार आहोत. तर आत गेल्यानंतर आपल्याला अशा जुन्या मूर्तीज आपल्याला बघायला मिळतात. तर अशा प्रकारच्या काही जुन्या मूर्त्यांचे अवशेष, दगडी अवशेष आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर आता आपण आत जाणार आहोत. तर आत्ता आपण आतमध्ये गाभाऱ्यात आहोत. गाभाऱ्यात आल्यानंतर आपल्याला पालपेश्वरची स्वयंभू असलेली ही मूर्ती आपल्याला बघायला मिळते. सर्वात मोठं असं शिवलिंग आपल्याला बघायला मिळतं. तर ही सर्वात मोठी अशी खोली आपल्याला बघायला मिळेल. संपूर्ण असा काळोख आणि वरतून ही कातळ शिल्पांमध्ये कोरल्यामुळे संपूर्ण असा काळोख आपल्याला बघायला मिळतो आणि संपूर्ण दगडी वास्तू आपल्याला बघायला मिळते. हे सर्वात मोठं आपण आत्तापर्यंतची लेणी बघतो आहे. अशा 9 लेणी आपल्याला यामध्ये कोरलेल्या बघायला मिळतात. तर या लेणीमध्ये आपल्याला शिवलिंग आणि सोबत दगडी नंदी बघायला मिळतो आहे. तर ही सर्वात मोठी लेणी आपल्याला बघायला मिळते. पांडवकालीन सर्वात मोठी लेणी आपल्याला बघायला मिळते. पालपेश्वर लेणी ही चित्रपटी सादर करताना आनंद वाटला पण तितकेच दुःख. या ऐतिहासिक वस्तूला भेट देण्यासाठी साधा रस्ता बरोबर नाही, त्याचबरोबर आपणच आपल्या जैवविविधतेची वाट लावत आहोत प्लॅस्टिकसारख्या वस्तूंनी आणि कचऱ्याने. लेण्यांचे संवर्धन होणं गरजेचं होतं. काही ठिकाणी
याच लेण्यांचा भाग कोसळत आलेला आहे. येणाऱ्या पुढच्या पिढीपर्यंत हा इतिहास पुस्तक रूपी राहायला नको याची काळजी आपण घ्यायला हवी. अशाच चित्रफित आपण इंडियन फिरस्ती या चॅनलवर प्रसिद्ध करणार आहोत. चॅनलला नक्की भेट द्या. तोपर्यंत धन्यवाद.